कसं मॅडम? काहीच बोलत नाहीये ती. ट्रॉमा मध्ये आहेत त्या, त्यांना बाहेर यायला वेळ लागेल. पण हेही तेवढंच खरं आहे हो. जोपर्यंत मला त्यांच्याकडून काही इन्फॉर्मेशन मिळत नाही तोपर्यंत मी तपास कसा सुरू करू? हो ना. सानिया कुठे? ती आपल्या आईला एक सेकंड सुद्धा सोडून दूर जात नाहीये. लक्यात चौगुले तुम्ही. अख्ख्या जगाने अशा सोडली होती बर का, पण त्या पोरीने अशा सोडली नव्हती. कधी कधी वाटत आयुष्यात असं कुणीतरी असावं जे आपली आशा कधीच नाही सोडणार. मॅडम झोपल्यात का? झोपली होती, आताच उठली. मी बघतो प्लीज. कसं होतं? बरं वाटतंय का मॅडम? आता तुम्ही नव्हता, ते अवस्था फार वाईट होती या दोघांची. एवढे दिवस तुम्ही नव्हता त्यामुळे आम्ही तुम्ही गायब झाला ते गृहीत धरलं, साहजिक आहे. तुम्हाला शोधण्याचे खूप प्रयत्न केले मॅडम, आणि सगळ्यात जास्त प्रयत्न तुमच्या मुलीने केले बरं का. तुम्ही नव्हता तेव्हा या दोघांची काय अवस्था झाली होती ना मी पाहिलं मॅडम. मॅडम मध्येच तुमचा फोन आला, त्यानंतर आम्हाला एक आशेचा किरण मिळाला हो. नंतर आम्हाला दिसलातच ना तुम्ही, त्यामुळे साहजिक आहे मॅडम आमच्या समोर खूप प्रश्न आहे. त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला द्यावी लागतील मॅडम, कारण विषय असा आहे ना, तुमची अवस्था बघून मला एक गोष्ट कळते की तिथे तुम्ही खूप त्रासात होता. मॅडम आताही मी विचारणारे प्रश्न त्यांनी तुम्हाला त्रास होणार आहे, पण आपल्याला कळायला पाहिजे ना मॅडम की नेमकं काय झालं होतं तुमच्या बरोबर. ते सांगितल्याशिवाय आमचा तपास सुरू नाही होणार. कोण घेऊन गेलं तुम्हाला? तुम्ही स्वतःच्या मर्जीनं गेलात की तुम्हाला कोणी घेऊन गेलं? मॅडम कोण होती ही माणसं? मॅडम होणार तुम्हाला त्रास, पण प्लीज या प्रश्नांची उत्तर द्या मॅडम. बोला बोला. हे बघा आपल्याला त्या माणसांपर्यंत पोहोचायचं आहे की नाही, प्लीज मॅडम या प्रश्नांची उत्तर द्या. हवं तर आय एम सॉरी, पण प्लीज मला या प्रश्नाचं कोण होती ही माणसं, का असं झालं? माझी चूक आहे, सगळी फक्त माझी चूक आहे. उद्ध्वस्त केलं त्यांनी मला. गेम फक्त फायदा. फक्त फायदा वाल्यांनी सगळी माती केली सर. तिला कळलंय सगळं. कळलं म्हणजे? बेसमेंट बद्दल. आर्यन बाबा इतके दिवस? नाही, तिने विचारलं आर्यन इथे आला होता का, म्हटलं हो यायचं अधून मधून. पण आर्यन इथे स्वतःच्याच घरात बेसमेंट मध्ये 8 महिने बंद होता हे नाही कळू दिलंय तिला. मग ठीक आहे. नाही ठीक नाहीये. निलांजना मूर्ख नाहीये, दुधखोळी नाहीये, हुशार आहे ती. आणि आता ह्या सगळ्या इन्फॉर्मेशन पासून ती फक्त एक पाऊल लांब आहे. तुम्ही सगळे अक्कलेचे कांदे माझ्या नशिबी आलेले आहात. अक्कल दिली नाही देवानी तर ताकद वापरायची कामं दिली तर तीही तुम्हाला धड करता येत नाहीत. अजून काही कळलंय? अरे मूर्खा, या खानदानात जन्माला आलेल्या त्या जगद्विख्यात चित्रकारांनी त्याच्या आईचं चित्र काढून ठेवलंय बेसमेंट मध्ये. साहेब आर्यन बाबांनी भरपूर चित्र काढली होती, पण आम्ही नंतर त्यावरती चुना मारला होता. याला तुम्ही भिंतीवर चुना मारणं म्हणता? भिंतीवर चुना मारलाय का मला लावताय चुना? ढळढळीत ओळखू येते एका बाईचं चित्र आहे,
नशीब कोणाचं इथे नाही ओळखलं निलंजनाने. मी काय सांगणार होतो तिथे, थोडंसं खरं थोडंसं खोटं मिळून काहीतरी बनवून सांगितलंय तिला. पण मी म्हटलं तसं ती मूर्ख नाहीये, हलक्यात घ्यायचं नाही तिला. साहेब तिचा बंदोबस्त करून टाकू. जीभ हसडून हातात दे ना, आणि तुझ्या मेंदूचं ना प्रदर्शन मांडीत भर चौकात असले विचार जरी मनात आणलेस तरी लग्न करायचंय आम्हाला. माझी होणारी बायको आहे ती, तेव्हा तिच्याबद्दल विचारही मनात आणायचा नाही कसलाच. तेव्हा बोलताना तोंड सांभाळून बोलायचं, समजलं? आणि उगाच नाही ती अक्कल पाजळायला जाऊ नका, जे सांगतोय तेवढं करा. ती बाई आली असेल मुंबईत तर शोधा जरा, गाठा तिला, ताब्यात घ्या, तिथे लक्ष घाला. निलांजनाचं काही करायची वेळ आलीस तर मी सांगेन. फक्त फायदा ऍप ऐकून मला काही आश्चर्य वाटलं नाही मॅडम. आणि रादर तुम्ही हे नाव घेतलंय ना म्हणून माझा तुमच्यावर 100% विश्वास आहे. मला फक्त एवढंच सांगा, हा गेम तुम्ही कधीपासून खेळायला लागलात आणि कसा? म्हणजे फक्त फायदा ऍप तुम्ही खेळलात की फक्त फायदा वाल्यांनी तुम्हाला खेळवला? कसं आहे ना सर, कोळी आपलं जाळं विणत असतो आणि मग एखादा किडा किंवा माशी त्या जाळ्यामध्ये अलगत अडकून जात, तो सुटूच शकत नाही. अन्न पाण्याशिवाय तो तसाच तिथे लटकत राहतो आणि एक दिवस तो कोळीच त्याला मारून खाऊन टाकतो. हा गेम आहे ना, हा गेम म्हणजे ते कोळ्याचं घट्ट जाळ आहे आणि ते फक्त फायदा ऍप वाले म्हणजे ते कोळी. आणि ते किडा किंवा माशी आहेत ना, ती आमच्यासारखी सामान्य माणसं. आमच्यासारख्या सामान्य माणसाच्या गरजा आणि स्वप्न पूर्ण करण्यामध्ये आम्ही इतके गुरफटून गेलेलो असतो ना की आम्ही त्या जाळ्यात अलगत अडकलोय हे आमचं आम्हाला सुद्धा कळत नाही. आमच्यासारख्या सामान्य माणसांना गुन्हेगारी माहिती नसते सर. आमच्या आजूबाजूला आमच्या आसपास वावरणारी माणसं ही विश्वास ठेवण्यासारखी असतात असाच समज असतो आमचा. पण तसं नसतं, आमचंही स्वप्न होतं पण ते स्वप्न पूर्ण करण्याचं साधन आमच्याकडे नव्हतं, ते म्हणजे पैसा, जे फक्त फायदा ऍपवाल्यांनी आम्हाला दिले. आम्हालाही आमच्या मुलीला 4 मुलांसारखं परदेशी शिकायला पाठवायचं होत. नाही अगं, मी असंच म्हणाले होते ग, एवढं चूक नाहीये, तुझी काही चूक नाहीये असं वाटूच शकतं तुला, पण आईबाप म्हणून आम्ही कमी पडलो. आमच्याकडे पुरेसा पैसा नाहीये, त्यात महेंद्रची नोकरी सुटली. एक बाप आपल्या मुलीसाठी काही झालं तरी तिची स्वप्न पूर्ण करण्यासाठी झगडतो हे मला कळत होत. आणि अशातच मला या ऍप बद्दल कळलं. कसं? नाही मला आठवत नाही कुणी कधी सांगितलं किंवा, पण ना मोबाईल मध्ये एक दिवस अशी एक लिंक आली होती, फेम, गाड्या, दागिने, मुंबईमध्ये स्वतःचा फ्लॅट, हे फक्त स्ट्रगल करून मिळत नाही तर त्यासाठी थोडस लक लागतं आणि माझं लक लपलंय यात. तुम्ही ट्राय करून बघू शकता, आत्ताच डाउनलोड करा फक्त फायदा ऍप. म्हणून मी हे ऍप डाउनलोड केलं. म्हणजे सुरुवातीला मी टाइमपास म्हणूनच खेळायचे, काय खेळायचं मॅडम तुम्ही त्यावर? पत्ते. आणि मग हळूहळू त्या गेम मधून मेसेज यायला लागले की तुम्ही हा गेम खेळून पैसे कमवू शकता आणि
थोड़े थोड़े नहीं, लाखों करोड़ों। म्हणून मी खेळायला सुरुवात केली। म्हणून काय वाईट होईल, ऑनलाइन तर गेम आहे, मिळाले तर पैसे मिळतीलच। म्हणजे मला स्वतःलाच एवढं आश्चर्य वाटत होतं की मी इतक्या पटापटा कशी काय जिंकले। बरोबर, स्टेप बाय स्टेप, स्टेप बाय स्टेप, स्टेप बाय स्टेप तुम्ही त्या गेम मध्ये पुढे गेला। हां, टोटल किती पैसे जिंकलात मॅडम तुम्ही? 3 लाख रुपये। 3 लाख खरेच होते का ते असे फोनवर दिसतात खोटे खोटे ते? नाही नाही, अगदी खरे खरे पैसे जमा झाले होते। 1,80,000। मग काय, आमच्या सगळ्या प्रॉब्लेम्सवर हाच एक मार्ग आहे असंच मला वाटायला लागलं। माझं कार्डचं लक चांगलंय म्हणून मी इतका पैसा कमवतेय असंच वाटत होतं मला। हे माझं स्किल आहे असं मला वाटत होतं, म्हणून त्यात गैर काही आहे असं वाटलंच नाही मला आणि मी खेळतच राहिले। घर बसल्या 25 दिवसात चक्क 3 लाख रुपये जिंकले होते मी, आणि हे असंच चालू राहिलं तर पुढे काही दिवसात माझे सगळे प्रॉब्लेमच संपणार होते। म्हणून मी अजून उत्साहानं खेळायला लागले आणि खेळता खेळता मला त्याची सवय लागायला लागली। नाही, असं कुठपर्यंत चाललं? 10व्या लेवल पर्यंत। साहेब, अजूनही 10व्या लेवलची गंमत आहे। 10वी लेवल जर आपल्याला अनलॉक करायची असेल तर आपल्याला खरे पैसे द्यावे लागतील। त्यानंतर त्यांनी तुम्हाला डिपॉझिट ऑफर केलं का? हो, म्हणजे 10व्या लेवलला गेल्यावर त्यांचे मेसेज यायला सुरुवात झाली की तुम्हाला पुढची लेवल खेळायची असेल तर तुम्हाला 1 लाख रुपयाचं डिपॉझिट द्यावं लागेल। मग मी पण असा विचार केला की माझ्याकडे ऑलरेडी 3 लाख रुपये आहेत तर 1 लाख रुपये तर मी देऊ शकते, म्हणून मी ते भरले। हे सगळं इतकं बोलली नाहीस कधी? काय बोलणार होते मी, आणि तू ऐकून घेतलं असतंस माझं, तू हे करूच दिलं नसतंस मला, म्हणून नाही सांगितलं तुला। पैसे कमावणं सोपं असतं असं वाटायला लागलं होतं मला, हीच चूक झाली माझी। आणि मग कुठल्याही व्यसनाचं व्हायचं होतं तेच झालं आणि मी माझाच रास सुरू केला। मी भराभरा हरायला लागले, म्हणजे एखाद्या जुगारी माणसाला मी जिंकत कसा नाही, हा इगो कसा आडवा येतो ना, तसा माझा इगो आडवा यायला लागला होता। मी जिंकत नव्हते म्हणून मी जास्तीत जास्त खेळत होते आणि जास्तीत जास्त हरत होते। तुम्ही एवढं हरलात तरी तुम्ही खेळत राहिलात मॅडम। कारण जाळं खूप हुशारीनं विणलं होतं सर। मी 3-4 वेळा हरायचे पण पुन्हा खूप पैसे जिंकायचे, माझा हिशोबच चुकत होता। मी जितके पैसे हरायचे त्याच्यापेक्षा जास्त जिंकायचे की मी जितके जिंकायचे त्याच्यापेक्षा जास्त हरायचे हेच मला कळत नव्हतं। मला सांगा मॅडम, तुम्हाला ते कर्जाचे मेसेजेस कधीपासून यायला लागले? ते लोक मला मुद्दाम मेसेज पाठवतात असं त्यावेळेला मला कळलं नाही। मला असं वाटलं की आपोआप येत आहेत मेसेज, मग हळूहळू मला कर्जासाठीचे मेसेज यायला लागले आणि तेही खूप जास्त प्रमाणात। मग मला असं वाटलं की कदाचित मला लोनची गरज आहे म्हणून माझं त्या मेसेजेसकडे लक्ष जात आहे। तुम्हाला लोनची गरज आहे ही गोष्ट त्यांना कळली म्हणून ते तुम्हाला मेसेज करायला आणि म्हणून अचानक खूप खूप मेसेजेस तुम्हाला यायला? हो, तसंच होत होतं। खूप मेसेज येत होते, सतत कॉल येत होते आणि इतक्या अट्रॅक्टिव्ह स्कीम असायच्या, किंवा व्याजदर खूप कमी, प्री अप्रूव्ह लोन्स। मी हळूहळू त्यांच्याकडे ओढली जायला लागले। मग माझ्याही डोक्यात सतत तेच विचार चालू झाले आणि मग मी एक दिवस ठरवलं की आता ह्यांच्याशी सिरियसली एकदा फोनवर बोलायचं। नमस्कार मॅडम, मी दीपक संकेत। तुमच्या रेकॉर्ड्सवरून तुम्हाला लोन मिळू शकतं, तुम्ही इंटरेस्टेड आहात का? लोन? मॅडम, हे लोन प्री अप्रूव्ड आहे। साधारण किती रकमेपर्यंत लोन मिळेल? रेकॉर्ड्सनुसार तुम्हाला 20 लाखाचं लोन इमिडिएटली मिळू शकतं। फक्त त्यासाठी काही फॉर्मॅलिटीज आहेत, त्या पूर्ण कराव्या लागतील। हवं तर मी तुम्हाला तुमच्या घरी किंवा ऑफिसमध्ये येऊन बाकीच्या इन्फॉर्मेशन देऊ शकतो। नाही नाही, घरी नका येऊ,
आपण बाहेरच भेटूया. हॅलो. हॅलो, मी दीपक संखे. हो, मी काय म्हणते, तुमच्या ऑफिसवर वगैरे नसतं भेटता आलं का? तिकडे येऊन पण एवढंच करायचं होतं मॅडम, मग कशाला तुम्हाला तिकडे बोलवायचं, म्हणून इथे बोलवलं. ह्यावर सही करा. 17 लाख रुपये अप्रूव्ह झालेत तुम्हाला, हे घ्या, इथे सही करा. थँक्यू मॅडम. अहो, याची एखादी कॉपी द्याल ना. यावर सँक्शनचा शिक्का मारला की संध्याकाळी तुम्हाला कॉपी मेल करतो. आणि हो, लोनची अमाऊंट आज संध्याकाळपर्यंत तुमच्या अकाउंटमध्ये जमा होऊन जाईल. कॉंग्रॅच्युलेशन मॅडम. थँक्यू. मी कर्ज काढून खेळायला लागले. खेळ कसला, जुगार असतो. आणखी पैसे घेऊन आणखी पैसे लावायचे होते त्या जुगारात. मला कळतच नव्हतं मी काय करते. सतत अजून पैसे जिंकायचे, अजून पैसे जिंकायचे, ही लतच लागली होती मला. आणि हीच सगळ्यात भयंकर गोष्ट आहे मॅडम. या खेळाच्या व्यसनाला वयाचं स्तर, शिक्षणाचं स्तर, कुटुंबातला तुमचा स्तर, तुमची पोझिशन यांनी काही फरक पडत नाही. सगळ्यात वाईट म्हणजे हा खेळ, गेम्स, हे कधी कुठल्याही वेळी आणि कुठेही खेळता येतात आणि म्हणून त्याचं व्यसन लागतं. खरंय, यानंतर फक्त फायदा ना, माझा कुठलाही फायदा केला नाही. हरलेली रक्कम वाढतच होती, माझ्या डोक्यावरचा भार वाढत होता. जवळपास पुढच्या 7-8 महिन्यामध्ये माझ्या डोक्यावर 17 लाखाचं कर्ज होत. घाबरवलंच माहिती आम्हाला सगळ्यांना. बघ ना, पोलीस तुम्ही लोक आहात, वर हात मी टेकून आले. फालतू जोक करू नकोस, बंकस कसली करते. सॉरी, खूप बोर होतय मला इथे. बरोबर, मी आल्यावरती तुला बोरच होणार ना. तुला फक्त सर पाहिजे तुझ्या बाजूला, तसं पण तेच थांबले होते ना रात्रभर. प्लीज हात, त्याच काय मध्येच. नाही मध्ये नाही, उलट मध्ये मी आले ना. तुला ते पाहिजे तेच होते, त्यांचं अटेन्शन मिळतंय, कालपासून इकडेच होते, आता पण तेच थांबणार होते. विजय काल इथे थांबला होता, मला वाटलं पेन किलर मुळे भास होत आहेत. तुला भास पण सरांचाच होतात. भास नाही, खरंच थांबले होते ते रात्रभर. 1 मिनिट पण हल्ले नाहीत तुझ्या बाजून, आता सुद्धा थांबणार होते. पण त्यांना एका केस मध्ये ब्रेक थ्रू मिळाला म्हणून गेले ते. कोणती केस? माहित नाही, म्हणजे काही सांगितलं नाही त्यांनी, असंच निघून गेले. डोंट वरी, येतील, परत येतील ते. रिलॅक्स, येतील ते. आणि एक दिवस या सगळ्यातून मी भानावर आले. आता तो एजंट माझ्या मागेच लागला होता, माझी पाठच सोडत नव्हता. पैसे दे म्हणून तगादा लावला होता त्यानं. मी घाबरले होते, मला कळतच नव्हतं की आता मी काय करू. बर, हे सगळं मी घरी सांगू तरी कसं आणि कुणाला? लोकांनी मला वेड्यातच काढलं असत. ऑनलाईन गेम खेळून मी 17 लाखाचं कर्ज करून ठेवलं होतं. आणि मग एक दिवस तो एजंट म्हणाला की तुम्हाला आता माझ्या सरांना भेटावं लागेल. आणि तुम्ही भेटलात? हो, पण सर म्हणून एखादी व्यक्ती जशी आपल्या डोळ्यासमोर येते, ही व्यक्ती अजिबात तशी नव्हती. मला जरा सरांना भेटायचं होतं. मी सर आहे, माझ्याशीच बोला. मला जरा एक काम आहे, जरा निघावं लागेल मला. पैशाचं बोलून जा. 17 लाख रुपये कसे फेडणार आहात तुम्ही? आमचं कर्ज आहे तुमच्यावर. तुमचं म्हणजे मी कसलं देणं लागते तुम्हाला? आम्हालाच.
धनलक्ष्मी फायनान्स कडून कर्ज घेतलत ना तुम्ही, मी त्यांच्यासाठीच काम करतो. आता तुमचा संबंध माझ्या डिपार्टमेंटशी येणार आहे. तुमचं डिपार्टमेंट? वसुली डिपार्टमेंट. कर्ज देताना सुटापुटातली माणसं येतात आणि वसुली करताना आमच्यासारखी माणसं भेटतात. माझ्या उंचीवर जाऊ नका, माझं काम मला चांगलं करता येतं. किपा, माझ्याकडे तुम्हाला द्यायला आत्ता 17 लाख रुपये नाहीयेत. ते नाहीयेत म्हणून तुम्ही इथे आलात ना. आपण आपण जरा बोलूया ना, म्हणजे त्या 17 लाखाचे आपण काही हप्ते बांधूया. मी सगळे पैसे देते तुमचे आणि व्याजासकट देते, पण थोडी मुदत तर द्यावी लागेल ना. कर्ज घेताना तुम्ही सगळं एकत्र घेतलं ना, तेव्हा काय आम्ही हप्ते हप्त्यात दिलं नाही तुम्हाला. मग आता हप्ते बिप्ते काही मिळणार नाही. असं नसतं, निदान थोडी मुदत तरी देतात हो. जुगार खेळताना असं असतं असं नसतं याचा विचार नाही केला तुम्ही. मग आम्ही का करायचा?